नमस्कार विद्यार्थी मित्रों, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरवके कॉलेज श्रीरामपूर, मी प्राध्यापक एस आर वाकुडकर आपले सहर्ष स्वागत करतो। आज आपण राज्यशास्त्र या विषयातील 1945 नंतरचे जग हे प्रकरण अभ्यासणार आहोत। मागच्या तासामध्ये आपण या प्रकरणामध्ये बघितलं, दुसऱ्या महायुद्धानंतर या महायुद्धाचे जगावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झाले आणि जग हे विविध मुद्द्यांच्या बाबतीत बदलू लागलं। त्यामध्ये आपण बघितलं की जे युरोप केंद्रित राजकारण आहे, या युरोप केंद्रित राजकारणाचा इथे शेवट झाला। त्याचबरोबर आपण बघितलं युरोपची या माध्यमातून दुसऱ्या महायुद्धानंतर विभागणी झाली। त्याचबरोबर दुसऱ्या महायुद्धानंतर जे राष्ट्र उदयास आले, या राष्ट्र उदयामध्ये विचार प्रणालीचे कार्य हे सुद्धा फार महत्त्वाची भूमिका इथे बजावलेली दिसते। त्यानंतर आपण बघितलं की जे पहिल्या महायुद्धानंतर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी जगामध्ये राष्ट्रसंघाची निर्मिती झाली, या राष्ट्रसंघाच्या जागी आता संयुक्त राष्ट्र हे इथे काम करताना आपल्याला दिसून येईल। त्यानंतर इथे आपण नवीन आशियाचा उदय झाल्याचं सुद्धा कालच्या प्रकरणामध्ये, कालच्या तासामध्ये आपण इथे बघितलं। आज आपण या प्रकरणाचा समोरील भागामध्ये संयुक्त राष्ट्र जे आहे, या संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेनंतर त्याच्या ज्या मुख्य शाखा आहेत, या मुख्य शाखा इथे बघणार आहोत आणि त्या माध्यमातून संयुक्त राष्ट्राचं काम कशा प्रकारे चालतं हे आपण यामधून अभ्यासणार आहोत। संयुक्त राष्ट्राची जी पहिली मुख्य शाखा आहे ती म्हणजे आमसभा। आता आपण बघतो की संयुक्त राष्ट्राचं मुख्यतः हे जे 6 शाखा आहेत, या 6 शाखाच्या माध्यमातून काम इथे चालत असतं आणि यामधली जी पहिली शाखा आहे ती म्हणजे आमसभा। ही आमसभा जी आहे ही संयुक्त राष्ट्राची विचार विनिमय करणारी, त्याचबरोबर धोरण निर्मिती करणारी आणि प्रातिनिधिक स्वरूपाची संघटना असल्याचं आपल्याला इथे दिसून येईल। ही जी आमसभा आहे, या आमसभेमध्ये संयुक्त राष्ट्राच्या सर्व सभासद राष्ट्रे ही प्रतिनिधी असल्याचं आपल्याला इथे दिसून येते। त्यानंतर संयुक्त राष्ट्राची दुसरी जी शाखा आहे ती म्हणजे सुरक्षा परिषद। या सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून आपण बघतो की आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्याची जी जबाबदारी आहे, ही जबाबदारी या सुरक्षा परिषदेला दिले गेलेली आहे आणि मुख्यत्वे करून सुरक्षा परिषद ही जबाबदारी पार पडत असते। यामध्ये आपण बघतो की या सुरक्षा परिषदेमध्ये 15 सभासद राष्ट्र आणि 5 कायम सदस्य राष्ट्रे असल्याचं आपल्याला दिसून येतं। यामध्ये 15 5 कायम सदस्य आणि जे 10 राष्ट्र आहेत हे अस्थायी सदस्य असल्याचं आपल्याला इथे दिसून येईल। आणि या सुरक्षा परिषदेच्या मार्फत आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित इथे केल्या जाते। त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाची तिसरी जी शाखा आहे, ही तिसरी शाखा म्हणजे
आर्थिक आणि सामाजिक परिषद। आपण बघतो की राष्ट्राराष्ट्रात समन्वय साधणे, त्याचबरोबर जे धोरण आहेत या धोरणाचा आढावा घेणे, त्याचबरोबर जे धोरण ठरवल्या गेली आहेत या धोरणांचा वैचारिक आदान प्रदान करणे, त्याचबरोबर सामाजिक आर्थिक आणि ज्या पर्यावरणीय समस्या आहेत या समस्यावर सूचना करणे, हे या परिषदेचं मुख्य काम आपण इथे बघतो। आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त विकासाच्या उद्दिष्टांची जी यशस्वी अंमलबजावणी आहे, ही अंमलबजावणी करणे याचं मुख्य काम आहे आणि आर्थिक तसेच सामाजिक परिषदेची ही जबाबदारी असल्याचं आपल्याला दिसून येईल। आपण बघतो की या आर्थिक आणि सामाजिक परिषदेमध्ये एकूण 54 सदस्य देश आहेत आणि स्लोहाकिया या जे देशाचे राजदूत आहेत हे याचे मुख्य असल्याचं आपल्याला इथे दिसून येतं। त्यानंतर संयुक्त राष्ट्राची जी नंतरची शाखा आहे ती म्हणजे विश्वस्त परिषद। आता या विश्वस्त परिषदेची जी स्थापना आहे, ही स्थापना 11 विश्वस्त प्रदेशावर आंतरराष्ट्रीय देखरेख ठेवण्यासाठी करण्यात आल्याचं आपल्याला इथे दिसून येईल आणि या विश्वस्त प्रदेशांना या माध्यमातून स्वयंशासनासाठी सक्षम आणि स्वतंत्र होण्यासाठी विश्वस्त परिषदेने जे आहे हा पुढाकार घेतल्याचं आपल्याला इथे दिसून येतं। त्यानंतर ही जी विश्वस्त परिषद आहे, 1994 पर्यंत या विश्वस्त परिषदेचं जे प्रदेश आहेत हे स्वशासित आणि स्वतंत्र झाले आणि त्यानंतर आपण बघतो की 1 नोव्हेंबर 1984 विश्वस्त परिषदेने आपले उद्दिष्ट साध्य केले आणि आपले जे कामकाज आहे हे कामकाज इथेच संपुष्टात या माध्यमातून त्यांनी आणलेला आपल्याला इथे दिसून येईल। त्यानंतर संयुक्त राष्ट्राची नंतरची आणि मुख्य जी शाखा आहे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालय। आंतरराष्ट्रीय न्यायालय हे जे आहे संयुक्त राष्ट्राची न्यायालयीन शाखा असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या माध्यमातून आपण बघतो की देशाचे जे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खटले आहेत हे खटले या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये इथे चालवल्या जातात। वेगवेगळ्या देशांमधील काही वाद असतील तर ते वाद या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये सोडवण्याचं काम इथे केले गेल्याचं आपल्याला दिसून येईल। यामध्येच हे जे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे, या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं जे मुख्यालय आहे ते पीस पॅलेस द हेग नेदरलँड या देशामध्ये स्थित असल्याचं आपल्याला इथे दिसून येईल आणि या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं जे कामकाज आहे हे या नेदरलँडमधून चालल्याचं आपल्याला दिसून येतं। तर आपण बघतो आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये कोणते खटले जातात, तर याचंच उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या भारताशी संबंधित कुलभूषण जाधव यांचा जो खटला आहे हा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालवल्या गेल्याचं आपल्याला दिसून येईल। कुलभूषण जाधव हे भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून कार्यरत होते आणि आपल्याला माहीत आहे की पाकिस्तानने त्यांना हेरगिरीच्या प्रकरणामध्ये अटक केली आणि तिथल्या सैनिकी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा दिली होती आणि त्या शिक्षेच्या विरोधात भारत हा आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाने त्यांची जी फाशी आहे ही फाशी त्यांना न देण्याचा आदेश पाकिस्तानला दिल्या गेल्याचं आपल्याला इथे दिसून येतं। त्यानंतर संयुक्त राष्ट्राची जी मुख्य शाखा आहे ती मुख्य शाखा
नंतरची आणि सहावी म्हणजे सचिवालय। या सचिवालयाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरातील विविध कामं ही केल्या जातात आणि या सचिवालयात सरचिटणीस आणि कर्मचारी वर्ग जे आहेत दैनंदिन कामकाज हे पाहताना आपल्याला इथे दिसून येतात। यामध्ये सचिवालयात सरचिटणीस हा संयुक्त राष्ट्राच्या सचिवालयाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी असल्याचं आपल्याला दिसून येईल आणि या सरचिटणीसाची जी नेमणूक आहे ही सुरक्षा परिषदेच्या शिफारशीवरून आमसभा 5 वर्षासाठी इथे करताना आपल्याला दिसून येतं। त्यानंतर चा जो मुद्दा आहे हे जे संयुक्त राष्ट्र आहे या संयुक्त राष्ट्राची नेमकी भूमिका काय, तर आपण बघतो की संयुक्त राष्ट्र हे अनेक कार्यामध्ये आपली भूमिका मांडताना इथे दिसून येतं आणि त्याच माध्यमातून विविध जे काम आहेत हे संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसून येतात। यामधीलच संयुक्त राष्ट्राचं जी भूमिकेमध्ये पहिलं कार्य आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुव्यवस्था राखणे। यामध्ये आपण बघतो 1945 साली संयुक्त राष्ट्र एका मध्यवर्ती ध्येयाने प्रेरित होऊन अस्तित्वात आल्याची आपल्याला इथे दिसून येईल आणि ते जे ध्येय होतं हे ध्येय म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुव्यवस्था राखणे असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि याच माध्यमातून संयुक्त राष्ट्राची निर्मिती झालेला आपल्याला बघायला मिळतं। यामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून संघर्षाला पायबंद घालणे, त्याचबरोबर संघर्षात जे सहभागी झालेले राष्ट्र आहेत या राष्ट्रांना शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्याचबरोबर शांततामय परिस्थिती निर्माण करून वृद्धिगत करणे हे कार्य या परिषदेच्या मार्फत आपल्याला करताना दिसून येईल। त्यानंतर दुसरं जे या संयुक्त राष्ट्राची भूमिका आहे ही म्हणजे मानवी हक्काचे संरक्षण करणे। आता आपण बघतो की मानवी हक्क जे आहेत या मानवी हक्कांना फार मोठ्या प्रमाणात महत्त्व इथे प्राप्त झाल्याचं दिसून येईल आणि मानवी हक्काचे संरक्षण आणि संवर्धन करणं ही संयुक्त राष्ट्राची जबाबदारी असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि याच उद्देशाने व मार्गदर्शक तत्त्वे घेऊन 1948 साली संयुक्त राष्ट्राने मानवी हक्काचा जो जाहीरनामा आहे हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि मानवी हक्काचे संरक्षण या माध्यमातून संयुक्त राष्ट्र परिषद ही करताना आपल्याला दिसून येईल। आणि याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर वेगवेगळ्या देशामध्ये जी युद्ध घडून येतात आणि या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपण बघतो की तेथील जे लोक आहेत या सामान्य लोकांच्या मानवी हक्कावर या युद्धजन्य परिस्थितीमध्ये गदा निर्माण होते आणि ही जी परिस्थिती निर्माण झाली ही या परिस्थितीतून मानवी हक्कसुद्धा आबाधित राहणं गरजेचं असल्यामुळे तेथील मानवी हक्कचं संरक्षण या संयुक्त राष्ट्र परिषदेच्या माध्यमातून केल्या गेल्याचं आपल्याला दिसून येईल। त्याचबरोबर नंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मानवीय मदत पुरवणे। आपण बघतो संयुक्त राष्ट्र आर्थिक सामाजिक सांस्कृतिक त्याचबरोबर मानवतावादी स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय जे समस्या आहेत ह्या समस्या सोडवण्याचं काम इथे करताना दिसून येईल। त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य जे आहे हे सहकार्य साध्य करणे हा सुद्धा संयुक्त राष्ट्राचा मुख्य उद्देश असल्याचं आपल्याला इथे दिसून येतं।
त्यामध्ये आपण बघतो की नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती जर एखाद्या देशावर ओढावली असेल तर अशा वेळी संयुक्त राष्ट्रसंघ हे त्या त्या देशाच्या मदतीला धावून जात असतात आणि मानवीय मदत पुरवण्याचं जे काम आहे हे काम संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून होत असताना आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर मानवतावादी जे कार्य चालू आहे या मानवतावादी कार्यात समन्वय साधण्याचा त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय समुदाय संयुक्त राष्ट्रावर अवलंबून असल्याचं आपल्याला इथे दिसून येतं. आपण बघतो की गरीब जे देश आहेत हे गरीब देश ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नसते हे नैसर्गिक आपत्तीमध्ये संयुक्त राष्ट्रावर अवलंबून असल्याचं आपल्याला इथे दिसून येईल. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे आपला तो म्हणजे शाश्वत विकास संवर्धन. यामध्ये विकासाची जागतिक संकल्पना जी आहे ही विकासाची जागतिक संकल्पना आपण बघू शकतो की काळानुरूप बदलत गेलेली आपल्याला दिसून येईल आणि आर्थिक विकासाची संधी आणि समृद्धीचे जतन त्याचबरोबर व्यापक सामाजिक कल्याण आणि पर्यावरणाचे संरक्षण यासारखी जे शाश्वत विकासाची संवर्धनासाठी संयुक्त राष्ट्र हे कटिबद्ध असल्याचं आपल्याला इथे दिसून येतं. यामध्ये विविध जे राष्ट्र आहेत या राष्ट्राचा विकासाच्या संधी या मार्फत संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून करून दिल्या जातात. त्यानंतर यामध्ये पाचवा जो मुद्दा आहे तो आंतरराष्ट्रीय कायद्याचे उन्नयन करणे. यामध्ये आपण बघू शकतो की आंतरराष्ट्रीय न्यायालयात किंवा आंतरराष्ट्रीय कायदे जे आहेत या माध्यमातून आंतरराष्ट्रीय कायद्याचे विकास करणे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेले जे कायदे आहेत या कायद्याचा आदर राखणे हे संयुक्त राष्ट्राचं एक महत्त्वाचं कार्य असल्याचं आपल्याला इथे दिसून येईल आणि याच माध्यमातून संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावर केल्या गेलेली कायदे आहेत याचं जे आहे आदर राखतो. आणि आपण बघू शकतो की न्यायालय लवादा बहुस्तरीय करार त्याचबरोबर सुरक्षा परिषद यांच्यामार्फत ही जे कार्य आहेत ही कार्य या इथे चालवल्या गेलेली आपल्याला दिसून येतील. त्यानंतर आता हे जे युनायटेड नेशन आहे किंवा संयुक्त राष्ट्र आहे या संयुक्त राष्ट्राची जी शब्द आहे हा नेमका कसा वापरला गेला तर आपण बघतो की अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत फ्रँकलिन डी रूजवेल्ट यांनी आपण सर्वप्रथम युनायटेड नेशन हे नाव याला दिले गेले आणि दुसऱ्या महायुद्ध जे आहे या दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान 1 जानेवारी 1942 संयुक्त राष्ट्र जे आहे या संयुक्त राष्ट्राच्या जाहीरनाम्यात हे जे नाव आहे युनायटेड नेशन हे पहिल्यांदा वापरल्या गेल्याचं आपल्याला इथे दिसून येईल. आता हे संयुक्त राष्ट्र जे आहे हे 1945 रोजी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 50 जे प्रतिनिधी राष्ट्र आहेत या 50 प्रतिनिधी राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय संघटना संबंधीची परिषद झाली आणि त्यामध्ये संयुक्त राष्ट्राची जी सनद आहे ही सनद तयार करण्यात आली. आणि आपण बघतो की ही जी सनद तयार झाली या सनदीमध्ये भारत हा संयुक्त राष्ट्रसंघाचा संस्थापक सदस्य असल्याचं आपल्याला दिसून येईल. यामध्ये आपण बघतो की भारताने 1945 संयुक्त राष्ट्राचे सदस्यत्व स्वीकारल्याचं आपल्याला इथे दिसून येतं. तर मित्रहो आपण या प्रकरणामध्ये बघितलं की संयुक्त राष्ट्र जे आहे या संयुक्त राष्ट्राच्या एकूण 6 मुख्य शाखा आहेत
या सहा मुख्य शाखाच्या मार्फत संयुक्त राष्ट्राचं जे काम आहे हे काम चालत असतं. त्याचबरोबर जे संयुक्त राष्ट्र आहे या संयुक्त राष्ट्राची वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आहेत आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांमधून संयुक्त राष्ट्र आपलं काम इथे चालू ठेवत असतं. तर यानंतरचा जो भाग आहे हा आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.